निवड झालेले आहे राज्य विस्तार प्रमुख म्हणून, तर मी प्रथमतः सर्व जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून शिवसैनिकापर्यंत पोहोचून या शासनाने आणि केंद्र शासनाने जनतेच्या विरोधात जे चुकीचं धोरण केलेलं आहे, महागाईचं असेल, अनेक वेगवेगळ्या योजना चुकी केल, त्यांच्या विरोधात कडक भाषेमध्ये कडक पद्धतीनं शिवसेना स्टाईलनं आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहे. रस्त्यावरचं असेल, कलेक्टर ऑफिसरचं मोर्चे असतील, आणि तुम्हाला न सांगण्यासारखे देखील आंदोलन असतील, वेळ प्रसंगी ती देखील आंदोलन आम्ही रस्त्यावरती येऊन करणार आहे. आणि ह्या सरकारने चुकीची कामं करणारे ह्या सरकारांचे जे ही जी येडे सरकार आहे ह्या सरकारांचं डोकं आम्ही ठिकाऱ्यावर आणण्याशिवाय शिवसैनिक आता स्वस्त बसणार नाही. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, शिवसेना सचिव खासदार विनायक राव साहेब आणि युवासेना सचिव आदरणीय वरुणजी सरदेसाई साहेबांनी माझ्यावरती या राज्याचे विस्तार प्रमुख म्हणून निवड केली आणि तीच जबाबदारी पार पाडण्यासाठी आज मी सोलापुरातून सुरुवात करतोय. मला राज्याचा दौरा लवकरच पक्षाकडून जाहीर होणार आहे. त्या तत्पूर्वी मी सोलापूर जिल्ह्यातून चारही जिल्हा प्रमुख, चारही महिला आघाडी, युवा जिल्हा प्रमुख, युवती युवा जिल्हा प्रमुख ह्या सर्वांना सोबत घेऊन आज आम्ही मीटिंग संपन्न झाली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही गाव तिथं शाखा जिल्ह्यामध्ये काढणार आहे. पहिल्या फेरीमध्ये 200 शाखा आम्ही या सोलापूर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये 200 शाखेचं उद्घाटन करणार आहे आणि राहिलेल्या उर्वरित शाखा हे पुढच्या टप्प्यात 300 शाखा करणार आहे. अहो ते कुठला गट आणि फिट काय नाही असला प्रश्न विचारून ये, गट वगैरे काय नाही, इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच आहे. ही तुम्हाला आज नाही उद्या परवा कळणार आहे. शिवसेना सगळ्याच्या मानकुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. गद्दारांना त्यांची अवकात, त्यांची ती जी ज्या अवलादी मी शिवसेनेच्या पाठीत खंजर कपसरला आहे, त्यांना आज ना उद्या बाप ती बाप कळणार आहे.